दोन पोलिसांची वाळूचोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई, 2,36,25,000 मुद्देमाल नष्ट. दोन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पदभार स्वीकारताच वाळू माफियांवर मोठी कारवाई केली, परंतु या कारवाईनंतर सुद्धा दोन तालुक्यात अवैधरित्या विनापरवाना चोरट्या पद्धतीनं वाळू उपसा सुरू असल्याच्या माहितीच्या आधारावर दोन विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी या कारवाईसाठी एका पथकाची नेमणूक केली. या पथकामध्ये नंदकुमार कोखान, दीपक कुमार वायकर, पोलीस नाईक सुभाष डोईफुडे, पोलीस नाईक धनंजय गाडवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चितारे, होमगार्ड तसेच बारामती आरपीसी पथकातील पोलीस कर्मचारी आणि मौजे शिरापूर तालुका 2 जिल्हा पुणे येथील भीमा नदी पात्रात कारवाई करून 9 फायबर बोटी तसेच 8 सेक्शन बोटी आणि 30 ब्रास वाळू आणि 1 जेसीपी असा मुद्देमाल मिळवून आलाय. त्यापैकी 1 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी आणि 30 ब्रास वाळू ब्लास्टिंग करून नष्ट करण्यात आले. जेसीबी ताब्यात घेण्यात आला असून या कारवाईत नाना गवळी, बंडू साथ, विठ्ठल माळवतकर, दत्ता गायकवाड, बाळूमोरे या सर्वांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून सदरची कारवाई अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि वरील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं करण्यात आली आहे. नंतर दिनांक 16/11/20 रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांना रात्री सदर भीमा नदीच्या पात्रामध्ये अशाच पद्धतीने काही लोक अवैध वाळूचा उपसा करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून माननीय ATTSO 25,000 रुपयाचा त्या ठिकाणी एकूण बोटी 9 फायबर 8 सक्सेस 30 ब्रास वाळू अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. सदर गुन्ह्यातील सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. आरोपी किती अटक केली? हां, सदर प्रकरणी एकूण 9 आरोपी याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि बोटीचं नुकसान वगैरे? बोटीची एकूण किंमत आहे 2,36,25,000 9 फायबर बोटी आणि 8 सेक्शन बोटी असा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तो जागीच ब्लास्टिंग करून नष्ट करण्यात आलेला आहे. ओके सर.